राज्यात 25% पाणी शिल्लक असून मराठवाड्यात फक्त 5% पाणी उरलं आहे, त्यामुळे यंदाची होळी कोरडी साजरी करण्याचं आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केलं आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या 200 जास्त टँकरनं पाणी पुरवठा गावांना केला जातोय. दरम्यान मराठवाड्यातली दुष्काळी स्थिती गंभीर आहे, त्यामुळे ज्या भागात पाणी आहे तिथून रेल्वेच्या सहाय्यानं मराठवाड्यात पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. होळीचा सण आहे, आपण कोरड्या रंग लावून निशीला आपण साजरी करूया, तो आपला सण आहे, ती आपली परंपरा आहे. परंतु पाणी ज्याचा आता इथं दुष्काळ या ठिकाणी की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही आहे, मराठवाड्या भागासारख्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी स्थलांतरण करत आहेत. मला वाटतं ही सगळी एक सामाजिक बांधिलकी जोपासून आपण पाण्याचा कमीत कमी वापर करण्याच्या दृष्टीने काही गोष्टींवर निर्बंध घालणंही आवश्यक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.